जय हिंद मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाय करत असताना ज्या काही अडचणी येत आहे त्या अडचणी संदर्भामध्ये पवित्र पोर्टलला आजच्या तारखेला एक नवीन सूचना आलेली आहे त्या सूचना काय आहेत आणि त्या सूचनेप्रमाणे जे काही का प्रोसेस करायची आहे त्या प्रोसेसचा डेमो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही सर्वप्रथम आपण बघूया की नेमकी पोर्टलला काय सूचना आलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याचा आपण डेमो बघणार आहोत बघू बघा आपण आलो आहोत पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला त्यामध्ये आपण जे आहे या ठिकाणी ज्या गाईडलाईन्स आहेत उमेदवारांसाठी त्या गाईडलाइन्स बघूया या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे चार सप्टेंबरला नवीन गाईडलाइन्स आपल्याला प्रसिद्ध झालेल्या आहे त्याला आपण डाउनलोड करूया डाउनलोड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे चार तारखेच्या सूचना आहेत फार लांबलच सूचना नाहीये शॉर्टकट मध्ये दिलंय त्यांनी की चार तारखेला उमेदवारांसाठी सूचना की उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पोर्टल द्वारे सुविधा देण्यात आलेली आहे प्रमाणपत्र पूर्ण करण्याची जी दिनांक आहे एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत लक्षात घ्या काही जणांनी अफवा पसरवली होती की आठ तारखेपर्यंत तुम्हाला संधी आहे तसं कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका काही लोकांनी जर अशा चुकीच्या माहिती जरी दिली असेल तर आपण ऑफिशियल वेबसाईटला येऊन या ठिकाणी चेक करू शकता आता राहते गोष्ट टीईटी किंवा सीटीई डेटा डेटामध्ये जे मिसमॅच दाखवतो आहे त्यांच्याकरिता जे आहे रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा हा एक नवीन मेनू देण्यात आलेला आहे त्यामध्ये जे आहे माहितीची नोंद करायची अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे पाठवायचा आहे आता त्यामध्ये काय काय करायचंय बघा एक गोष्ट लक्षात घ्या ज्या उमेदवारांना टीईटी किंवा मा सीटीईटीच्या माहितीमध्ये मा तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवडलेल्या जिल्ह्याचे अधिकारी प्राथमिक किंवा मा माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत स्टेट पत्र, प्रवेश पत्र गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी बाबत कागदपत्र घेऊन त्यासह संपर्क साधायचा आहे लक्षात घ्या अगोदर ऑनलाइन जे आहे रिक्वेस्ट त्यांना पाठवून द्यायची आहे रिक्वेस्ट कशी पाठवायची ते मी तुम्हाला लगेच दाखवतो तु, की कशा प्रकारे आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची आहे आणि रिक्वेस्ट पाठवल्यानंतर जो तुम्ही जिल्हा निवडला त्या जिल्ह्याकडे तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी टीईटी किंवा सीटीईटी जे काही तुमची मिसमॅच दाखवते दे। त्याची गुणपत्रिका प्रमाणपत्राची प्रत टेटचे आवेदन पत्र म्हणजे टेटचा जो फॉर्म तुम्ही फिल अप केलेला आहे तो त्यानंतर हॉल हॉलटिकीट गुणपत्रिका म्हणजे त्याचा रिझल्ट टेटचा टेटचा आणि ओळखीचा पुरावा म्हणजे आधार किंवा इलेक्शन कार्ड पॅन कार्ड याच्याशी तुमचं जे नाव आहे मॅच करायला पाहिजे तो घेऊन जायचा आहे आता हे करण्यासाठी तुम्हाला कधीपासून वेळ आहे तर चार तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत शिक्षण अधिकारी ऑफिसला तुम्ही जाऊ शकता पंधरा तारखेला जाऊ नका कारण पंधरा तारखेला ते करून देणार नाही पंधरा तारखेला सेल्फ सर्टिफाय करण्याची डेट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आता आपण बघूया एक्झॅक्टली <coughs> डेमो कशा प्रकारे आपण पाहू शकतो की नेमकं काय करायचंय बघा हा एका उमेदवाराचा आपण लॉग इन केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की टीईटीची माहिती भरलेली आहे आता या उमेदवाराची माहिती जर समजा व्यवस्थित आहे इथे काही मॅच मिसमॅच दाखवत नाही कुणाचं आहे बघा मिसमॅच कुणाचं दाखवतं ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा भरलेला फॉर्म याच्या नावामध्ये आणि आता टीईटीचं जो नाव आहे त्या नावामध्ये जर मिसेस स्पेलिंग असेल किंवा जर सरनेम मागे पुढे असेल किंवा मेलचं फिमेल झालं असेल किंवा डेटा ऑफ बर्थ चुकले असेल तर ते मिसमॅच दाखवतो फार घाबरून जाण्यासारखं त्याच्यामध्ये काहीच नाही मग तुम्ही काय करायचं तर एक गोष्ट लक्षात घ्या आता इथे जे तुम्हाला दिसत आहे रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा तर त्या रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटावर तुम्हाला एकदा क्लिक करून द्यायचं लगेच अशा प्रकारचे विंडो ओपन होऊन जाणार आहे आता तुम्हाला जे आहे पहिला पहिले जी विंडो आहे रिक्वेस्ट फॉर मिसमॅच इन नेम इन स्टेट टीईटी म्हणजे महा महाटीचा जर डेटा तुम्हाला चेंज करायचा असेल तर इथे एक नंबरच्या मेनूवर क्लिक करा जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टीईटी आहे सी टीटी ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये चेंजेस करायचं तर या मेनूवर तुम्हाला क्लिक करायचं आपण उदाहरणार्थ टीईटीचा बघूया टीईटीच्या मेनूवर आपण क्लिक केलं की बघा या ठिकाणी जे आहे सुरुवातीला तुम्हाला तुमचं जे स्वतःच नाव आहे ते इथे दाखवणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला पेपर सिलेक्ट करायचा आहे पेपर समजा तुम्ही वन सिलेक्ट करून टाकला त्यानंतर पासिंगचं इयर आपण या ठिकाणी सिलेक्ट केला टी टीचा नंबर टाका नंबर टाकल्यानंतर जे आहे या ठिकाणी बघा इकडे तुम्हाला दिसत आहे रिक्वेस्ट सेंड टू इओ एज्युकेशनल ऑफिसर याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे जे आहे पूर्णच्या पूर्ण ईओ चे नाव नाव म्हणण्यापेक्षा जिल्ह्याचे जे नाव आहे ते या ठिकाणी दिलेले आहे आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा दिलेली आहे त्या जिल्ह्याचा या ठिकाणी संबंध नाहीये आता समजा तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी परीक्षा दिली असेल आणि सध्या तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर पुणे या ठिकाणी पण जाऊ शकता तुम्ही म्हणजे या ठिकाणी चांगल्या प्रकारची व्यवस्था करून दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला प्रवास करण्याची आवश्यकता नाही किंवा एखादा कॅन्डिडेट अशा ठिकाणी राहतोय की त्याला तो राहतोय दुसऱ्या जिल्ह्यामध्ये परंतु दुसऱ्या जिल्ह्याचं ठिकाण त्याला थोडंसं जवळ पडतं तर मग त्याने त्या जिल्ह्याला निवडून टाकायचं आहे तुम्हाला परवानगी आहे कोणताही उमेदवार कोणत्याही जिल्ह्याच्या इओ ऑफिसला जाऊ शकतं परंतु इथून रिक्वेस्ट तुम्हाला पाठवावी लागणार आहे उदाहरणार्थ हा परभणी जिल्हा आपण निवडला परभणी जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथे जे आहे इथे जे ग्रीन मेनू से दिसत आहे सेव रिक्वेस्ट तर ते सेव्ह रिक्वेस्ट के करून टाकायचे आहे आणि सेव्ह रिक्वेस्ट केली की लगेच तुमच्या इओ ला मेसेज जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या कडे हे जे डॉक्युमेंट आता मी दाखवलेले आहे हे सगळ्याचे सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे जा आणि त्यांच्याकडून तू जो मिसमॅच चा प्रॉब्लेम आहे तो दूर करून आणायचा आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही अगदी हार्डली एक पाच मिनिटांचा हा काम आहे परंतु एवढा त्रास आहे की तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन एकदा प्रत्यक्षामध्ये यावं लागणार आहे आता मित्रांनो आणखी याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही समस्या असेल तर प्रत्येक समस्याचं समाधान आपण घेऊन येणारच आहोत कारण आपलं कर्तव्य आहे की आपल्या अभियाकांचा फॉर्म हे कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकता कामा नये शिक्षक भरतीच्या इतर महत्वाच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या सर्वच्या सर्व अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहात त्याचबरोबर ज्या काही पीडीएफच्या स्वरूपामधल्या महत्वाच्या इन्फॉर्मेशन्स असतात शासन निर्णय असतात किंवा ज्या काही सूचना असतात त्या प्रत्यक्षामध्ये स्वतःहून अभ्यास आपण आपलं टेलिग्रामचं चा जे चॅनल आहे टेलिग्रामच्या चॅनलला सर्वचा सर्व डेटा देत असतो तर हा डेटा तुम्हाला जर का हवा असेल तर निश्चितपणाने या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा टेलिग्राम चॅनल चा जॉईन करा आणि आपल्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी ज्या की शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत महत्वाचे शासन निर्णय परिपत्रके पी डीओ फाईल्स असेल किंवा महत्वाच्या ज्या काही अदर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज सर्व आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन निश्चितपणाने टेलिग्रामचं चॅनल जॉईन करायला हरकत नाही लिंकवरून जॉईन करण्यासाठी जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही टेलिग्रामचं ऍप्लिकेशन ओपन करा त्या ठिकाणी टाईप करा मराठीमध्ये शिक्षक भरती डॅश इंग्लिश मध्ये टाईप करा रहमान पठाण तुम्हाला हे जे चॅनल आहे भेटून जाईल हे चॅनल तुमच्या खूप उपयोगाचा आहे